नमस्कार, मी जगन्नाथ निमनमुळे. कधी काळी कविता करायचो, पात्रटीका लिहायचो, पण आज तुमच्यासमोर सादर करतो माझी एक छोटीशी पात्रटीका. केव्हा तरी पहाटे मला स्वप्न पडले होते. स्वप्नात मला माझे लग्न झाले होते. मधुचंद्रासाठी निवडला माथेरान. ती म्हणाली, मातीचे रान? तेव्हा मला कळलं की आहे गावरान. मिलनाच्या रात्री मिलनाची वाट पाहत पाहत डुलकी लागली होती. माझी बायको माझ्या शेजारी बसून गाई म्हशींच्या गोष्टी सांगत होते. अशा आणि अशा काही अनेक कविता आहेत. मी अजून एक कविता तुम्हाला ऐकवतो, पूर्ण नाही पण अर्धवट आहे, पण तीही तुम्हाला नक्कीच आवडेल. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. माझे आवडते चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांच्या पण काही चारोळी मला अजूनही माझ्या आठवणीत आहेत. मी माझा मधल्या. पुसणार कुणी असेल तर डोळे भरून याला अर्थ आहे. पुसणार कुणी असेल तर डोळे भरून याला अर्थ आहे. कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. आपण भेटायचो ते वडाचं झाड माझ्यासारखंच कमरेत वागलं. बरं का? आपण भेटायचो ते वडाचं झाड माझ्यासारखंच कमरेत वाकलंय. तिथेच माझ्या मुलानं चहाचं दुकान टाकले. दर शनिवारी मारुतीच्या देवळात जातात. चार आठणे टाकून काही ना काहीतरी मागतात. घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं. एकानी पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. थँक्यू सो मच.